आज मी बटरपासून एक छान असा टेस्टी पदार्थ बनवलेला आहे। त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते बघूयात आपण। इथं मी एक कोलगट भांडं घेतलेलं आहे, कारण आपण बटर आहे तो आतून पूर्ण स्टफिंगसाठी रिकामा करून घेणार आहे, सो त्याचे जे छोटे छोटे क्रम्स आहेत ते बाहेर उडू शकतात, सो कोलगट भांडं घ्यायचं आहे, ताटामधून ते जास्त पसरू शकतात। अशा पद्धतीनं आपण सगळे बटर आतून ओपन करून घेणार आहोत। बटर हे ऑलरेडी कडक असतात, त्यामुळं स्पीडमध्ये करायला गेला तर ते बटर तुटू शकतं। तुम्ही बघू शकता इथं हे आहेत हे बटरचे क्रम्स, याच्यामधले मी अर्धेच क्रम्स वापरणार आहे। आणि अशा पद्धतीनं मी इथं बटर आहेत ते पूर्ण सगळ्या प्रकारे आतून रिकामे करून घेतलेत स्टफिंगसाठी। इथं मी थोडे क्रम्स आहेत ते बाजूला काढून ठेवलेत। आता याच्यामध्ये मी उकडून घेतलेला बटाटा ॲड केलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा साधारण अर्धा अर्धा कपचं मेजरमेंट आहे, एक चमचा काळे तीळ, थोडीशी कोथिंबीर आणि इथं मी घेतलेली आहे लसूण पावडर अर्धा चमचा। लसूण पावडरची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, आपण ही रेसिपी अपलोड केलेली आहे। चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ ॲड करायचे, पाववाटी मी चीज ॲड केलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। या स्टफिंगच्या ऐवजी तुम्ही आणखी वेगवेगळे स्टफिंगसुद्धा करू शकता, म्हणजे उकडून घेतलेलं अंडं असेल ते जरी कट करून अशा पद्धतीनं स्टफ केलं तरीही छान लागेल। पुन्हा आपण याच्यामध्ये मटकी ॲड करू शकतो, किंवा उकडून घेतलेले हरभरे असतील किंवा वाटाणे असतील त्याचंसुद्धा स्टफिंग तुम्ही करू शकता। स्टफिंग भरताना सांडू नये म्हणून मी इथं छोटेसे बॉल करून घेते आहे, जास्त घट्ट दाबून बॉल करायचे नाही आहेत, फक्त त्याला शेप आणायचं की जेणेकरून आपण ते छान स्टफ करू शकू एवढंच। आता याच्या बेसला मी इथं चीजचे स्लाईस टाकणार आहे, सो मी इथे चीजची स्लाईस घेतली आणि ते वरूनच कटिंग करून घ्यायचं आहे क्यूब टाईपमध्ये, आणि ते आपण बटरच्या तळाशी ठेवून घ्यायचं की जेणेकरून ते छान चीजी होईल। आता मी इथं स्टफिंग करून घेते आहे, तुम्ही बघू शकता बॉल केल्यामुळे आपल्याला खूप इझी जातं आहे स्टफ करण्यासाठी। अशा पद्धतीने आपण सर्व बटर आहेत ते छान स्टफिंग करून घ्यायचे। आता याच्यावरती पुन्हा एकदा मी चीजचं स्टफिंग करते हूँ। तुम्हाला जसं जास्त चीजी पाहिजे असेल किंवा जसं स्पायसी पाहिजे त्याच्यावरती तुम्ही चीजचं प्रमाण ठरवू शकता। याच्यावरती मी आता थोडेसे चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत आणि मी थोडीशी ॲड करते आहे लसूणची पावडर, त्याच्यामुळे छान गार्लिक ब्रेडसारखी टेस्ट येते त्याला। हे बटर आपण ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहोत, परंतु जर तुम्ही तव्यामध्ये केले तरीही चालेल, पण याला थोडीशी वाफ लागली किंवा हे गरम झाले तर हे बटर आहेत हे खूप स्पॉन्जी होतात, म्हणजे तुम्ही बघू शकता इथं मऊमऊ झालेले आहेत एकदम, त्यामुळे याला खरंच बटरचा पिझ्झा म्हटलं तरीही चालेल। रेसिपी छोटी आहे, साधी आहे, 15 ते 20 मिनटात होते, नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, आत्ता इथेच थांबतो आहे, बाय बाय।